एका ओके खासदारानी जर 5 वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं. त्यातला एक खासदार 1.5 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता, मला राजीनामा द्यायचा. त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे. त्या खासदाराला निवडून आणण्याच्याकरता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे. त्यांना खासगीत असं बोलवा आम्हाला समोरासमोर. आता त्यांचं चाललेलं आहे सगळं, परंतु ते मधल्या काळामध्ये साई विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते. त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं. त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं, मी राजीनामा देतो आहे, मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे. मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर ते चालला नाही, आणि माझ्या एकंदरीत प्रपंचावर ह्याच्यावर आर्थिक गोष्टीवर ह्याचा परिणाम होतो, अशाही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या. मी एखादी बोलणार नव्हतो, परंतु आता ह्यांना आता उत्साह आला, निवडणुका आल्यात ना जवळ, त्याच्यामुळे एक एक पदयात्रा विदयात्रा, कुणाला संघर्षयात्रा सुस्ती, कुणाला पदयात्रा सुटली सुस्ती, चालायचं. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. पदयात्रा काढा. मी पण सगळ्यात साई तालुक्यामध्ये सांगतो की काय कशा पद्धतीनं ह्यांची भूमिका होती आणि तुम्ही गेल्या 5 वर्षात कितीदा त्यांना आपापल्या मतदारसंघामध्ये पाहिलंय. दादा, उमेदवारी द्यायला तुम्ही चुकला म्हणजे कुणाला? त्यावेळेस उमेदवारी देत असताना योग्य पद्धतीने उमेदवारी दिलेली होती, परंतु नंतरच्या काळामध्ये ते इतक्या लवकर वास्तविक. आता तुला उद्याच्याला मी खासदारकी दिली तर तू विचार करायला पाहिजे. आपण निवडून आलो तर 5 वर्ष आपल्याला त्या मतदारसंघामध्ये फिरावं लागेल, संपर्क ठेवावा लागेल, लोकांची कामं करावी लागतील, त्याच्या संदर्भात जनतेचे प्रश्न सोडावे लागतील. परंतु जर तू पहिल्या वर्षा 2 वर्षातच ढेपळला आणि मग नंतर 3र्या वर्षी म्हणायला लागला मला राजीनामा द्यायचा, तर मग आम्ही तुमचे एकंदरीत चित्र बघून उमेदवारी देतो. थोडंसं जनमानसात जनाधार काय ते बघून देतो. आता निवडून दिल्यानंतर त्यांनी काय काम करावं, कशा पद्धतीने करावं, हा ज्याचा त्याचा अधिकार असतो. आम्हाला वाटलं होतं की ते वक्ते उत्तम आहेत, वक्तृत्व चांगलं आहे, उत्तम कलाकार आहे, संभाजी महाराजांची भूमिका अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी बजावलेल्या सगळ्या त्या मालिकेच्या काळात महाराष्ट्रातल्या अनेक आमच्या नागरिकांना, ग्रामस्थांना, महिलांना त्याच्या सिरियल लागायची त्यावेळेस खिळून ठेवण्याचं काम केलं. हे त्यांचे प्लस पॉईंट आहेतच, पण ते प्लस पॉईंट आहे. तू काळजीच करू नको. तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव. आणि सतत आमच्यामध्ये चर्चा असते जागा असते. त्या जागामधून त्यांनी काही व्यक्तिगत असलेले असू शकतात, त्याची चर्चा होते. पण अन्य कुठल्याही विचार त्यांनी कधी माझ्या कानावर घातलेली नाही. जो घातला तो अंदाज सांगायचा कामाच्या सवयी घातला. यालाच प्रश्न धरून होता की ते म्हणले कोणी संघर्ष यात्रा काढू द्या, कोणी पायी जाऊ द्या, काही फरक पडत नाही, आम्ही उमेदवार सगळे चेंज करतो. प्रत्येकाचा जो अधिकार, प्रत्येक राजकीय पक्षाचा अधिकार आहे, त्याचं उमेदवार निवडायचे, वजायचे, काही करायचं हा त्यांचा अधिकार आहे. त्याच्या भाषा करायचे काही कारण नाही. त्याच्यावरचे निकाल ही सूची मतदार घेत असतात, त्यामुळे आम्ही कोणी त्याच्यावर सांगण्याचं कारण नाही.